मराठा आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रात नाही तर देशात चर्चेत आलाय मनोज जरांगे यांच्या उपोषणानं महाराष्ट्रातील मराठा समाज पेटवून उठलाय मनोज जरांगे यांनी यापूर्वी सतरा दिवस उपोषण केलं होतं त्यानंतर चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घ्यायला लावलं यावेळी शिंदेंनी एका महिन्याचा म्हणजेच तीस दिवसांचा वेळ मागितला होता त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला दहा दिवसांचा बोनस म्हणजेच असा एकूण चाळीस दिवसांचा वेळ दिला होता चाळीस दिवसामध्ये मराठा आरक्षणाला निर्णय घ्यावा असं जरांगे होतं मात्र चाळीस दिवसात सरकारने कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारने शब्द न पाळल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस ऑक्टोबर पासून पुन्हा उपोषणाचा उपसलं यावेळी त्यांच्या या समर्थनार्थ राज्यभर निदर्शनही होत आहेत मराठा समाजाचे लोक सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची मागणी करतायत या निदर्शनांना सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण देखील मिळालं या सर्व आरक्षणाच्या मागणी प्रकरणात राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती ही समिती सरकारला एका महिन्यात अहवाल देणार होती मात्र शिंदे समितीनं चाळीस दिवसात फक्त प्राथमिक अहवाल सरकारला दिला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या शिंदे समितीनं मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केलंय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षदा सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीमध्ये कोण कोण आहेत ते आधी पाहूयात तर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून आहेत तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव आहेत या समितीला पूरक माहिती देण्याचे कामही महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील यापूर्वीची समिती करणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या शिंदे समितीनं चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये एक कोटी बहात्तर लाख दस्तऐवज तपासून तेरा हजार पाचशे नोंदी शोधल्या आहेत समितीच्या पाहणीनुसार अनेक मराठा कुटुंबाच्या तीन पिढ्यांपूर्वी किंवा दोन पिढ्यांपूर्वी कुणबी म्हणून नोंदी आढळलेल्या आहेत या लोकांना कुण हो। आता कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र या शिंदे समितीने चाळीस ते पंचेचाळीस दिवसात काय केलं तर शिंदे समितीने राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ का मागितला या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत आता समितीने दिलेला प्राथमिक अहवाल काय सांगतो तो आधी पाहूयात तर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने तेरा पानांचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला शिंदे समितीने आतापर्यंत एक कोटी बहात्तर लाख दस्तऐवज पाहिले या दस्तऐवजात अकरा हजार पाचशे तीस कुंबी नोंदी असल्याचा आढळलेला आहे शिंदे समितीनं येत्या काळात महत्वाचं म्हणजे बारा अभिलेख तपासणार असून त्यातून वीस हजारांपेक्षा अधिक नोंदी सापा तपासण्याची शक्यता आहे मराठवाड्यातून आणि हैदराबाद कोणते दस्तऐवज जमा केले तर यामध्ये महसूल अभिलेख शैक्षणिक अभिलेख कारागृह विभागाचे अभिलेख सहजिल्हा तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अभिलेख जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिलेख शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील जन्म मृत्यू रजिस्टर राज्य उत्पादन शुल्क पोलीस विभागीय अधिलेख भूमी अधिलेख अधिकार जात प्रमाणपत्र शैक्षणिक अभिलेख व प्रवेश निर्गम उतारा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवन पुस्तकी नोंद असे काही जे आहेत ते तपासलेले पाहायला मिळतात पण या शिंदे समितीला मराठा आरक्षणासाठी एवढा उशीर का लागतोय राज्य सरकारने शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत शिंदे समितीला एवढा उशीर का लागतो आहे असा प्रश्न मराठा समाजातील लोकांना पडला आहे शिंदे समितीला एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीशे सदुसष्टच्या च्या आधीचे निजामकालीन अधिभिलेख तपासण्यासाठी वेळ लागणार आहे शिंदे समितीला महसूल भूमी शैक्षणिक बोर्ड सेवा आणि कारागृह अभिलेखांची तपासणी शिंदे समितीला करायची आहे काही अभिलेख जीर्ण झाले आहेत तर काही अभिलेख हे उर्दू आणि मोडी लिपीत असल्यानं त्यांना भाषांतर करायला वेळ लागणार आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे शिंदे समितीनं आतापर्यंत दीड कोटी नोंदींची तपासणी केलेली आहे जीर्ण अभिलेखांमधून नोंदी तपासणं जिगरीचं ठरतंय समितीला हैदराबादला जाऊन या कागदपत्रांची तपासणी करावी लागणार आहे त्यामुळे अजून थोडा अवधी समितीने सरकारकडे मागितलाय आणि सरकारनं जरांगेंकडे पण आंदोलन शांत होण्याचं काही नाव घेईना त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली त्यामुळे आता येत्या काळामध्ये सरकार काय निर्णय घेतय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका